डीवर्मिंग, पशुधनामध्ये जंतनाशक औषधीची मात्रा देणे यास डीवर्मिंग असे म्हणतात. म्हणजे जे पोटामध्ये कृमी झालेले, विशेषतः पोट आणि आतड्यामध्ये जे कृमी होतात त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळोवेळी जी जंतनाशकाची मात्रा दिली जाते त्यास आपण ढोबळ मानाने डीवर्मिंग असे म्हणतात. डीवर्मिंग हा कुठलाही वैज्ञानिक शब्द नाही, जनरल शब्द आहे. आता कुठल्या प्राण्यामध्ये या डीवर्मिंगची आवश्यकता आहे, विशेषतः आपण पशुधनाच्या बाबतीत विचार करणार आहोत. पशुधनामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर डीवर्मिंग केव्हा करावी, डीवर्मिंगचं वेळापत्रक कसं असावं याविषयी आपण माहिती घेऊया. सर्वसाधारणपणे पूर्वीची एक संकल्पना होती की एक वेळापत्रक तयार केलं जायचं आणि जंतनाशक औषधीची मात्रा पशुधनामध्ये दिल्या जायची. ही संकल्पना जुनी झालेली असून ज्याला पूर्वीची अशी संकल्पना होती ट्रीट रुटीनली, आता हे पूर्ण संकल्पना बाद झालेली आहे. आता जी संकल्पना आहे ट्रीट व्हेन नेसेसरी, म्हणजे जेव्हा केव्हा कृमींचा प्रादुर्भाव आहे तेव्हाच आपण जंतनाशक औषधीची मात्रा द्यायला पाहिजे. आणि विशेषतः तुम्हाला मी सांगेन, गाय, म्हैस आणि शेळी, मेंढी यांचं जंतनाशक औषधी देण्याचं वेळापत्रक हे भिन्न असते, त्याचा काही एकमेकाशी संबंध नाही. गाय, म्हैसमध्ये वासरापासून सुरुवात होते जंतनाशकाची आणि साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष जास्तीत जास्त वयापर्यंत जंतनाशक द्यावं लागते. आणि गायीमध्ये केवळ डिलेवरी म्हणजे ज्याला वेनेची प्रक्रिया जी आहे, वासरू देण्याची प्रक्रिया, त्याच्या अगोदर किंवा नंतर 15 दिवसानंतर 1 जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी, ज्याला पेरीपार्चुरंट जे म्हणतात त्यावेळेस द्यावी. परंतु शेळी आणि मेंढीमध्ये, शेळी मेंढीला परजीवींचे आगार म्हणल्या जातं, इट इज अ म्युझियम ऑफ द पॅरासाइट्स. आणि म्हणून शेळी मेंढीमध्ये सर्व उगयव गटामध्ये कोकरा असतील, करड असेल, ते प्रौढ शेळी यांच्यामध्ये सर्व वयोगटामध्ये मात्रा द्यावी लागते. म्हणून आपण त्याचे निकष काय असावेत, कोण्या वयोगटामध्ये द्यावी, त्याचं वेळापत्रक कसं तयार करावं, ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने बघणार आहोत. सर्वप्रथम मी बघेल की जंतनाशक औषध देण्याचं वेळापत्रक हे प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, मी तर म्हणे गाव पातळीवर वेगळं असते. कसं तर मी तुम्हाला सांगेन. साधारणपणे जंतांचं जीवनचक्र असं असते की त्यांच्या ज्या अर्भकावस्था आहेत त्या गवताद्वारे पशुधनाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याचं प्रौढकृमीमध्ये रूपांतर होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या की समजा उन्हाळा आहे ऋतू आणि एक गाव असं आहे की जिथे अजिबात तुमचं इरिगेशन नाही आहे, अशा भागामध्ये जर गवताचा लवलेश नसेल, गवत उपलब्ध नसेल चरण्यासाठी, तर जंतांची लागण होण्याचा प्रश्नच येत नाही. मग अशा कालावधीमध्ये तुम्ही जंतनाशक औषधीची मात्रा देण्याचा उपयोग काय. आणि म्हणून आपण पावसाळ्यानुरूप जिथे पाटबंधारे किंवा इरिगेशन किंवा इतर पाण्याच्या सोयी उपलब्ध नाही शेतासाठी आणि जिथे गवत बारमाही उपलब्ध नाही, अशा पूर्ण प्रक्षेत्रामध्ये त्या गावामध्ये पावसाळ्यानुरूप आपण जंतनाशक औषधी देण्याचे वेळापत्रक पाळले पाहिजे. ते कसे मी तुम्हाला सांगेन की जंतनाशकाची पहिली मात्रा पावसाळ्याचा पहिला पाऊस झाल्यानंतर द्यावी. का द्यावी ते तुम्हाला मी सांगेन की तुम्ही म्हणाल की मग तर उन्हाळ्यामध्ये गवत नव्हतं उपलब्ध आणि पावसाळ्याची पहिली मात्रा झाल्या लागण कुठनं होणार. तर पशुधनाच्या शरीरामध्ये या कृमींची अर्भकावस्था डॉर्मंट भागामध्ये डॉर्मंटपणे बसलेली असतात, सुप्त अवस्थेत असतात आणि पाऊस पडल्याबरोबर त्यांना एक असा स्टिम्युलस मिळतो की आता आपली वाढ होण्यासाठी आणि प्रजननासाठी मार्ग खुला झाला आहे आणि ते कृमीमध्ये रूपांतरित होतात आणि असंख्य संख्येमध्ये त्यांची अंडी व पडकावरती टाकतात. आणि ही असंख्य कृमींची अंडी पडकावरती पडून तिथे परजीवींची लागण होऊ नये म्हणून पहिली जंतनाशकाची मात्रा पावसाळ्याचा पहिला पाऊस झाल्यानंतर द्यावी. तो पाऊस त्या गावामध्ये किंवा त्या परिसरामध्ये 15 जूनला झालेला असेल, 30 जूनला झालेला असेल, 1 जुलैला झालेला असेल, 15 जुलैला झालेला असेल, 15 ऑगस्टला झालेला असेल,
ज्या वर्षी ज्या पावसाळ्याचा पहिला पाऊस होईल तिथून जंतनाशक औषधीची मात्रा द्यायला सुरुवात करावी आणि ती औषधीची मात्रा साधारणपणे 35 ते 40 दिवसाच्या या अंतरानं जोपर्यंत पशुधनास गवत उपलब्ध आहे चरण्यासाठी मग ती साधारणपणे हिवाळ्याचा पूर्ण कालावधीपर्यंत जंतनाशकाची औषधं मात्रा द्यावी आणि एकदा का गवत उपलब्ध नाही चरण्यासाठी जंतनाशक औषधी देण्याची मात्रेची गरज पडत नाही. आता मग शेळी मेंढी आणि गाय म्हैसमध्ये निकष काय लागावे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की वासरामध्ये गाईच्या आणि म्हशीच्या साधारणपणे 6 महिन्यापर्यंत जंतनाशक औषधी द्यायची काम पडते, त्याच्यानंतर द्यायचं काम पडत नाही. परंतु ज्या प्रौढ कालवडी असतील, गाई असतील, यांच्यामध्ये जर चरण्यासाठी गवत उपलब्ध असेल तर कदाचित कृमींची लागण होऊ शकते, कारण त्या पहिल्या वेळेस त्या कृमींच्या अर्भकाला एक्सपोज होत असतील. तर मग अशा वेळेस आपण 10% पशुधनाचे, समजा तुमच्याकडे 100 गाई येतात, 100 पशुधने, त्याच्यातलं रँडमली 10 पशुधनाचं शेणाची मात्रा घ्यावी, पशुवैद्याकडून तपासून घ्यावी आणि जर कृमीची लागण झाली असेल तर आणि तरच जंतनाशक माझ्या औषधीची मात्रा द्यावी. हे झालं गाय आणि म्हशीसाठी. शेळी मेंढीसाठी मात्र मी तुम्हाला सांगेल, सर्व वयोगटामध्ये ढोबळमानाने जंतनाशक औषधीची मात्रा दिलेली चालते, तरी परंतु काही निकष आपल्याला लावता येतात. ते निकष कुठले ते मी सांगेल तुम्हाला. नंबर 1, त्यांच्यासुद्धा 10% विष्ठेचे नमुने तपासावेत. दुसरा एक त्यांच्यासाठी चांगला आपल्याला हे सांगता येतो की त्यांच्यामध्ये हिमॉन्कस या कृमीचे अतिशय लागण होते आणि डोळ्याचे पापुद्रे, ज्याला आपण मधले म्हणतो म्युकस मेम्ब्रेन, हे पांढरे होतात. आणि जर ते तीव्र पांढरे झाले असतील, म्हणजे लालचा रंग जाऊन पांढरेच झालेले, तुम्ही लक्षात घ्या की याला कृमीनाशक औषधीची मात्रा देणे भाग आहे. तिसरं, याला एक डॅग स्कोअर म्हणतात. डॅग स्कोअर म्हणजे काय, की शेळी आणि मेंढी ही सरासरी लेंडीच्या स्वरूपात आपली विष्ठा टाकते. ती जर पातळ झाली असेल तर कुठेतरी जंताची लागण झालेली, पातळ हिरवट येत असेल आणि साधारणपणे जर केवळ पातळ झाली असेल तर लगेच जंतनाशक औषधी द्यावी असं नाही, ती एक डॅग स्कोअर झाला. परंतु जेव्हा ती पातळ विष्ठा ढोपरापर्यंत माखून काढत असेल तेव्हा लक्षात घ्या की हा अतिशय डॅग स्कोअर हायेस्ट आहे आणि अशा सर्व शेळी मेंढींना जंतनाशकाची औषधं देण्याची गरज आहे, हे नक्की लक्षात घ्या. एका शास्त्रज्ञाने फमाच्या चार्टसुद्धा उपलब्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये डोळ्याच्या पापुद्र्याचे रंग किती प्रकारे पाहावेत आणि त्यानुसार द्यावी याची सुद्धा उपलब्ध आहे, त्याला फमाच्या चार्ट म्हणतात. हे निकष लावून आपण जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. जंतनाशक औषधीचं वेळापत्रक हे पावसाळ्याचा पहिला पाऊस, त्या स्थानिक हवामान किंवा त्या स्थानिक जागेवरती उपलब्ध असलेली गवत, तिथं असलेलं इरिगेशनच्या उपलब्धता, ह्या सर्व गोष्टींनुसार ठरवावा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच अतिरेक न करता जंतनाशकाची औषधं वेळेत तर दिल्या गेली पाहिजे, पण त्याचा अतिरेक सुद्धा न झाला पाहिजे. जे अतिरेक झाल्यामुळं, जंतनाशक औषधी अतिरेक दिल्यामुळं, उदाहरणार्थ रासायनिक जंतनाशक, अनेक जंतनाशकांना प्रतिरोध सुद्धा सुरू झालेला आहे आणि म्हणून अशा वेळेस तुम्ही दुसरा एक जंतनाशकाचा उपलब्ध सुद्धा कधीचित चांगल्या प्रकारचे बाजारात जर उपलब्ध असतील वनस्पतीजन्य जंतनाशके, त्याचा सुद्धा पर्याय तुम्ही पडताळण्यास हरकत नाही. पण जंतनाशकाची मात्रा देण्याचं वेळापत्रक त्या क्षेत्रापुरतं पावसाळ्याचा पाऊस लक्षात घेऊनच बनवलं पाहिजे, हा मी आग्रह धरेल. जे ज्याच्यामुळे आपण विनाकारण जंतनाशक मात्रेची किंवा जंतनाशक औषधाची आपण ज पशुधनामध्ये बंबार्डिंग करणार नाही, त्याच्यामुळे मनुष्यबळसुद्धा वाचेल आणि औषधावर होणारा खर्चसुद्धा वाचू शकतो. धन्यवाद.